सुशवी एग्रोच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। शेतकरी बांधवांनो, मालक व्हायचं स्वप्न पहा ही मालिका सध्या महाराष्ट्रभर गाजते। ही मालिका पाहून महाराष्ट्रभरातून किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरून खूप सारी लोक सुशवी एग्रोमध्ये येत आहेत। व्यवसाय कसा करावा किंवा आम्ही व्यवसाय कसा करतोय ते समजून घेत आहेत। आज माझ्यासोबत जव्हार येथील प्रतीक मंगेश काजळे हे तरुण आलेले आहेत। त्यांनी सिव्हिल इंजिनिअरचा कोर्स केला, म्हणजे इंजिनियर आहेत, आणि त्यांनी आत्ताच सुशवी ॲग्रो फॉर्म हा पूर्णतः बघितलेला आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। प्रतीक, नेमका तुझा प्रश्न काय, तुझी आधी ओळख सांग। सर नमस्कार, माझं नाव प्रतीक मंगेश काजळे, मी जव्हार येथे राहतो। माझं शिक्षण बी कॉम प्लस सिव्हिल इंजिनिअरिंग आता झालेलं आहे। मी इंजिनियर आहे। तर तुमचे युट्यूबवर मी व्हिडिओ बघितले, तर त्याच्यातून म्हणजे थोडीफार आयडिया आली का धंदा कसा करावा काय असं। तर ते प्रत्यक्ष आता मी भेट दिलेली आहे, तर ते त्याच्याशी त्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी इकडे आलेलो आहे का धंदा कसा करावा असं। आता तू सिव्हिल इंजिनिअर तू काय केलं, इतका प्रश्न विचारला। माझा डिप्लोमा झालेला आहे। का केलं, कारण काय उद्देश? आपण कोणतीही गोष्ट, मी सगळ्या तरुण मुलांसाठी सांगतोय, कुठलीही गोष्ट आपण टार्गेट ठेवून केली पाहिजे, नाहीतर आपल्या आयुष्यातील बरीच वर्षही वाया जातात। आता तू किती वर्ष बीकॉम झाल्यानंतर केलंय की आधी सिव्हिल इंजिनिअर केलंय? नाही, आधी बीकॉम केलं, त्याच्यानंतर मग सिव्हिल इंजिनिअरिंग। किती वर्षाचं केलं तू? 3 वर्षाचं। 3 वर्ष सिव्हिल इंजिनिअर आणि बीकॉमचे आपले 3 वर्ष, 6 वर्ष ते आणि 12वी नंतर। आता वय किती आहे? आता 25 रनिंग। 25 रनिंग। सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, म्हणजे प्रतीकचं मोठे पण आहे की त्याने सगळं व्हिडिओ वगैरे बघितले आणि ज्याला काहीतरी करायचं असतं, एक जिद्द असते, त्याने आलेले सांगितले की मला मोठं व्हायचं आहे, मला तुमच्यासारखं व्हायचं आहे, म्हणून मी इथे आलोय। आज पाऊस पडतोय, गोकुल अष्टमी आहे, ज्या सगळेजण तरुण घरात बसले असतील, कोणी दही अंडी फोडायला गेले असतील किंवा वेळ मोफत घालवत असतील, त्यांनी तो वेळ मोफत नाही घालवलेला, त्यांनी त्याचा वेळ हा व्यवसायाचं मार्गदर्शन करण्यासाठी घालवली। सकाळ म्हणून ते सुशवी ॲग्रोमध्ये होते, आता त्या मशालच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि चर्चा करतायत। पहिल्यांदा तुम्ही टार्गेट ठरवा आणि त्याच्यानंतर तुमचं करिअर निवडा, तुम्हाला नेमकं कुठे जायचं आहे। मला तिथे जायचं आहे ते आधी आपल्या मनामध्ये पाहिजे। म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची एक सुंदर कविता आहे, त्या कवितेमधून ते सांगतात की एक मुलगी मस्त रमत गमत चाललेली असते, निघाल्यानंतर एका वाटेवरती अशी येते की 2 वळणं दिसतात, एक इकडे जायचं आणि एक इकडे जायचं। आता नेमकं कुठं जायचं तिला प्रश्न पडतो, तर तिथे एक मांजर येते, इंग्रजीमध्ये ती कविता आहे, मांजर येते, मांजरीला ती मुलगी विचारते की हा रस्ता कुठे जातो, तर मांजर तिला विचारते की तुला कुठे जायचंय, तुला नेमक्या कोणत्या रस्त्याला जायचंय, तिथं म्हणजे काही ठरलेलं नाही। मग ठरलेलं नाही तर कुठे पण तू जा, तुला काय फरक पडतो इकडे काय आहे इकडे काय आहे। मांजर अशा मुलांना त्या मुलीला राग येतो, असं कसं तू बोलली, तर म्हणजे बरोबर आहे ना, तू जिथून निघालीस तिथून तू आधी ठरवायला पाहिजे होतं की माझं टार्गेट काय, मला कुठे जायचंय, तुला ठरलेलंच नाही तर मग तू कुठे पण जा। म्हणून प्रत्येक तरुणाने, प्रत्येक तरुणीने तुमचं 18 वर्ष झाल्यानंतर तुम्ही अगदी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कामधंदा शोधायची वेळ तुमच्यावर आली नाही पाहिजे। मला तात्काळ म्हणजे कोंबडीचं पिल्लू अंड्यातून बाहेर पडलं तर ते लगेच उभं राहतं। बघा तुम्ही पशु पक्षी प्राणी हे जे आहेत, म्हणजे गाईचं वासरू त्याच दिवशी उभं राहतं, त्याला कोण शिकवत नाही काय प्यायचं काय खायचं। ते बगळा असेल, चिमणी असेल, कावळा असेल, यांची जी पिल्लं असतात त्यांना कोणते विद्यापीठ नाही आहे शिकवायला, पण त्याचं टार्गेट ठरलेलं आहे, मला पंख फुटल्यानंतर मला उडायचं। तसं तुमचं टार्गेट ठरलेलं पाहिजे की मी इंजिनिअरिंग का करणार आहे, का केलं इंजिनिअरिंग, माझा तो प्रश्न होता। नोकरी मिळावी यासाठी, पण नोकरी मिळाली आजकाल नोकरी मिळत नाही आणि त्या क्षेत्रात स्पर्धा पण खूप आहे। काही टेंडर असतात सिव्हिल इंजिनिअरिंग करून मिळतात त्यांना पीडब्ल्यूडीचे, तिथे स्पर्धा पण खूप वाढलेली आहे, खूप कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळे काम पण मिळत नाही। त्याच्यामुळे असा निर्णय घेतला की आपल्याला पण स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, मोठं व्हायचंय, काहीतरी करून दाखवायचंय, जसे तुम्ही झालेले आहे तसं। त्या हिशोबाने म्हटलं काहीतरी एक धंदा केला असता असं। सगळे इंजिनिअरिंग करणारे पोरं, त्यांच्या माहिती सांगतो, जे प्रतीकचं झालं ते सगळ्यांचं झालं। आम्ही इंजिनियर होऊ आणि इंजिनियर झाल्यानंतर आम्हाला जी सार्वजनिक बांधकाम असेल, जिल्हा परिषद, इथं कामं मिळतील,
आणि त्या कामांमधून आम्हाला पैसे मिळतील किंवा आम्ही ते रजिस्ट्रेशन जे आहे ते कोणाला तरी देऊ आणि आम्हाला 2-5% मिळतील. हा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असतो. कधीही हा विचार डोक्यात ठेवून इंजिनिअरिंग करू नका. तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर ते टॉपचं करा. म्हणजे इंजिनिअरिंगचं पहिलं पान ते शेवटचं पान पुस्तकामधली हे आपले 2-5 पाहिजे. म्हणजे मी बिल्डर आहे पाहिजे तुला. हो मी बरीच वर्ष कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे बिल्डिंग लाईनला मी आता 21 वर्ष झालेत. त्याच्या आधी 95 पासून मी या सगळ्या PWD किंवा जिल्हा परिषद सगळ्यांच्या कामं किंवा सगळे सगळे घेऊन झालंय. ते सगळं मी बघतोय. तेव्हाचं वातावरण वेगळं होतं, आताचं वातावरण वेगळं आहे. आता जशा चोरांच्या टोळ्या असतात, दरोडेखोरांच्या टोळ्या असतात, तसे आता ठेकेदारांच्या टोळ्या तयार झाल्यात. आणि जो जास्त मोठा ठेकेदार तो जास्त मोठा दरोडेखोर त्याला कामं मिळतात. तुझ्या अर्थात काम नाही. म्हणजे नवीन पोरं आसपासतो नाही, तुला अनुभव आला असेल. तू काय करणार, काम घेणार आणि काम करायला जाणार, काम पूर्ण केल्यानंतर बिल मागायला जाणार. तू गुंतव आधी पैसे गुंतवायचे. 5 लाखाचं काम घेतलं तर 5 लाख तू आधी गुंतवणार आणि नंतर ते बिल काढण्यासाठी फेऱ्या मारत राहणार. आणि तू काम केलेलं असतं, त्यामुळे त्या ज्युनियर इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, याला काही टक्केवारी देणार नाही, काही परवडणारच नाही. ते 20% देतात, 25% देतात, तुम्हाला 1-2% द्यायला पण परवडत नाही, कारण ते काम केलेलं असतं. आणि यांना द्यायचं नाही आहे, यांना आम्हाला काही मिळणार नाही म्हणून ते बिलं काढत नाही. वर्ष लोक ते बिलं पेंडिंग ठेवतात. तुलाही अनुभव असेल. म्हणजे 2-3 वर्ष बिलं देत नाही आणि बोगस बिल आहेत, त्याच्यामध्ये 20-25% घेऊन ते बिलं देऊन टाकतात. त्यामुळं सगळ्यांच्या डोक्यात जर असेल का आम्ही इंजिनिअरिंग केल्यानंतर आम्हाला कामं मिळतील, तर त्याच्यासाठी इंजिनिअरिंग करू नका. इंजिनिअरिंग करण्याचं जर असेल तर तुम्हाला पूर्णतः इंजिनिअरिंग पार्ट पाहिजे. म्हणजे कॉलेज कॅम्पस मध्येच इंटरव्ह्यू देताना तुम्हाला नोकरी तात्काळ मिळेल किंवा आमच्यासाठी जे बिल्डर लोक आहेत आम्हाला अगदी अजिबात अक्कल नाही आहे. म्हणजे हे बिल्डर तुमच्या इंजिनिअरिंगचा फार आम्हाला चांगला फायदा होतो की जो कोणीच शिकलेला नाही तो मोठा बिल्डर आहे आणि त्याच्याकडे इंजिनिअर आर्किटेक्टच्या कामाला आहेत. म्हणजे तुम्ही मोठ्या मोठ्या पदव्या घेऊन कामं आमच्यासाठी करता, तुम्हाला मी पगार देतोय आणि त्याच्या दाम दुपटीने आम्ही तुमच्याकडून वसूल करतोय. सगळी बिंडोक लोकही बिल्डर आहेत. म्हणजे माझं शिक्षण कला शाखेत झालंय आणि माझ्याकडे 6 इंजिनिअरिंग काम करतात, माझ्याकडे 4 आर्किटेक्चर आहेत आणि त्यांच्या हाताखाली पूर्ण जे शिकायला आलेली पोरं आहेत तुमच्यासाठी फ्रेशर वगैरे ती 5-6 हजारामध्ये काम करतात. म्हणजे पूर्ण इंजिनिअरिंगची फौज माझ्याकडे आहे. आणि मी जे बघतोय की जो इंजिनिअरिंग करून आलेला आहे तो मुलगा असेल मुलगी असेल त्याला इंजिनिअरिंग मधलं काहीही कळत नाही, काही माहिती नाही, फक्त डिग्री वाटायचं काम चाललंय कॉलेजवाल्यांचं. ज्यांना इंजिनिअरिंग करायचं असेल त्यांनी 100% ते जर इंजिनिअरिंग केलं. म्हणजे माझ्याकडे गेल्या वर्षीचं इंटरव्ह्यू आम्ही घेतले होते, त्यावेळेस आमच्याकडे खर्डीला कॉलेज आहे, एक नाशिकला आहे, त्याच्यानंतर एक इथे शहापूरला आहे, हे तिन्ही कॉलेजची पोरं आली होती आणि त्यांना त्यांची तशी इंटरव्ह्यू दिला काहीच माहित नाही. ज्यांना माहीत नव्हतं 5-6 हजार पगार ठेवला आणि एक त्यामुळे टॅलेंट होता, त्यांनी मला सांगितलं मला 50 हजार द्याल तर मी राहतो, नाही तर नाही. त्याला मी माझ्या पद्धतीने प्रश्न विचारले, 2 दिवस त्याचा मी फिरवलं साईडवर आणि सांगितलं माझं काय चुकलंय, कसं करायला पाहिजे, काय करतो. त्यांनी एवढं चांगलं सांगितलं तर मी 60 हजार पगार देईल तू माझ्याकडे राह. म्हणजे मी त्यांनी 50 हजार माझ्या मागितले, मी 60, कारण तो मला 60 हजाराचे 60 लाख कमवून देईल एवढं टॅलेंट त्याच्यामध्ये होतं. त्यांनी सांगितलं सर हे असं नव्हतं करायला पाहिजे, हे असं केलं तर इथे पैसे वाचले असते, इथे तुम्ही हे केलं असतं तर इथे हा प्रकार. त्यांनी खूप चांगलं समजून दिलं मला, अजिबात ते समजलं नाही, पण एवढं माहीत झालं की माझं काहीतरी चुकलंय आणि याचं काहीतरी बरोबर आहे. तोही प्रेशर होता. म्हणजे त्याच्या जोडीने शिकणारी जी पोरं होती ती 5-6 हजारामध्ये राहिली आणि याचा बघा 60 हजार रुपये. म्हणजे आपण इंजिनिअरिंग हे जे आहे ते त्या टाईपचं त्या टॉपचं केलं पाहिजे तर तुम्हाला नोकऱ्या मिळतात. PWDच्या भरोशामध्ये काहीतरी कन्स्ट्रक्शन करू, काहीतरी कामं घेऊ, रजिस्ट्रेशन दाखवून काहीतरी पैसे मिळतील, तो जमाना आता राहिलेला नाही. PWDच्या आणि जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाच्या भरोशात राहू नका. सध्याचा काळ हा बोगस बिलांचा आहे आणि बोगस बिलं काढायला तुम्हाला इंजिनिअरिंगची गरज लागत नाही. म्हणून पहिले टार्गेट ठरवा मला कुठे जायचंय. आता तू ज्या पद्धतीने सांगितलंस की मला कुठे व्हायचंय, आता तू काय ठरवलं नेमकं, काय करावं, काय करणार आहेस? मला कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा होता. हा तर मी तो म्हणजे कसा करू, सुरुवात कुठून करू? तू तर बघितलंस ते. हो आम्ही कसा केलाय. हो तुला कसं करता येईल? एवढं मोठं तर नाही पण एक छोटी सुरुवात करू शकतो. नाही तिथे जुगाड कोणते. हा हा सगळ्या प्रेक्षकांसाठी सांगतोय की बऱ्याच लोकांना असं वाटतंय
की यांच्याकडे जमीन आहे किंवा यांच्याकडे सगळं आहे म्हणून त्यांनी एवढं मोठं केलंय, अजिबात नाही. मी ते मॉडेल तयार केलंय की गरीबातला गरीब माणूस कसा तयार करू शकतो. तर पहिलं तिथलं मॉडेल असं आहे की जुगाड पोल्ट्री फार्म, जो मी 5,000 तयार केला, 20,000 कोंबड्या आणल्या आणि 25,000 सुरू केला. बऱ्यापैकी तो बिझनेस चालू आहे. दुसरा बिझनेस जो आहे तो आता तुमच्याकडे ही गोठा असतो, जमीन असते, घर असते, घराच्या आजूला असं अर्धबंदिस्त पद्धती आहे, ती फक्त मी गोठ्यामध्येच कोंबड्या सोडल्या, आमच्याकडे तयार झालेल्या त्याच्यातून सुरू केलं. आणि तिसरा जो आहे तो बंदिस्त पद्धत आहे, त्याच्यामध्ये मला खर्च आला की एक एक पोल्ट्री ती 9-9 लाखाची, म्हणजे शेड बांधायला खर्च जो आला मला तो खर्च आला 30x100 आहे, म्हणजे 3,000 स्क्वेअर फीट, तर 300 रुपये स्क्वेअर फीटला मला खर्च आला, म्हणजे 9 लाख रुपये मला एकदम ती चांगल्या प्रकारे पोल्ट्री म्हणजे 9 लाखात बसली. पण तुला उद्या जर धंदाचा करायचा झाला तर 9 लाख रुपये घेऊन जर तू गेला 7 मध्ये तर ते 9 लाख रुपये यायला तुझ्याकडे अनुभव आहे का तो महत्वाचा असतो. म्हणून माझा सल्ला आहे तुम्हाला सगळ्यांना, कमीत कमी पैशामध्ये आधी बिझनेस सुरू करा. तुम्हाला त्याचा अनुभव येतो का बघा. तुम्ही इंजिनिअरिंगला किती वर्ष घालवली तू? 3 वर्ष. माझं म्हणणं आहे ते 6 महिने घालव. पण 6 महिने घालवताना पूर्ण डोकं तिथे पाहिजे. आमच्याकडे काय आहे, लग्न आहेत, तेल आहेत, बारशी आहेत, प्लस आपण कार्यकर्ते असतो, कोणाच्यातरी झेंडे मिरवला, आज इथे मीटिंग आहे, तिकडे उद्या सभा आहे. हे जे नेते मंडळ आहेत यांच्या मागे लागून काही पहिल्यापासून सांगतोय. किती पण मोठा नेता असतो, कितीही जवळचा असतो, तू आता धंद्याला मागितलं जाऊन त्याच्यावर पैसे सांगितले मला 10,000 रुपये उसने द्या, तो देतो का तुम्हाला बघा. तो सांगेल बस गाडीमध्ये संध्याकाळी दारू पाजतो, धाग्यावर बसवतो, तर बिर्याणी खायला घालतो. आपली लायकी तेवढीच आहे. राजकीय नेत्यांच्या दृष्टीने आपली लायकी किती आहे, एक बिर्याणी 70-80 रुपयाची आणि एखादी कॉटर 100-150 रुपयाची, आपली लायकी 200 रुपये. आपण तिथेच गुंडाळून जातो. आपल्याला सगळं विसरा. मी सगळं विसरलोय. मी स्वतः पत्रकार आहे. राजकीय पक्षांचे सभासद फार इम्पॉर्टंट असेल, फार मोठा मंत्री असेल, त्याला आपली गरज असेल, त्यांनी बोलवलं तर मी माझा रेट लावून जातो. तुम्ही येईन. पण माझा आजचा दर आहे, म्हणजे मी आज जर रोजगार आम्हीच्या कामावर गेलो असतो तर मला 500 रुपये मिळाले असते. किंवा मी व्हिडिओ एखादा बनवला असता, युट्यूबवर टाकला असता, तर मला युट्यूबने पैसे दिले असते. किंवा मी कुठलंही काम केलं तर मला पैसे मिळाले. तुझ्या कार्यक्रमाला कशाला येऊ? माझा हा रेट आहे, मला एवढे पैसे पाठव तर मी येतो. तुझ्या पीला सांग. खुल्ली ऑफर आपली असते. आपण का जायचं? माझा माझा दिवस का मी खराब करू? म्हणून पहिल्यांदा तुम्हाला जर हा व्यवसाय करायचा असेल तर 6 महिने हे सगळं बंद. मित्र मैत्रिणी कार्यकर्ते नेते कोणीही तुम्हाला पोसायला येत नाही. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपलं माइंड हे क्लिअर झालं पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. मला इथे जायचं आहे, मी इथे करणार आहे. मी तर पोल्ट्री फार्म तुम्हाला दिसतो ना माझं, तो फक्त 5,000 सुरू केला होता. आता ती 1,00,000ची उलाढाल सुरू आहे. मी जिथे केलाय ते नुसतं जंगल होतं. म्हणजे बरीचशी लोक सांगतात की आम्हाला जमीन नाही आमच्याकडे, आमच्याकडे पाणी नाही, आमच्याकडे हे नाही ते नाही. मी सगळ्या गोष्टींवर मात करून ते उभं केलं. ज्याला करायचं असतं तो पुढे जातो. आता मला फक्त 3 गोष्टी म्हणजे त्यासाठी तुला जर मोठं व्हायचं असेल तर मी सगळ्यांसाठी सांगतो की SP फॉर्म्युला आम्ही सध्या तो महाराष्ट्रभर गाजतोय, तो ऐकून घ्यायला, तो बघायला. आजवळ 52 लाख लोक आम्ही चॅनल बघितले आतापर्यंत, माहिती आहे ना तुला. फक्त शेतीचा विषय घेऊन एवढी लोक बघतात हा मोठा विषय आहे. म्हणजे एवढ्या लोकांना ते कळतंय. तर SP फॉर्म्युला आमचा काय सांगतोय की पहिल्यांदा तुम्हाला ज्या क्षेत्रात उतरायचंय त्याची पूर्ण माहिती घ्या. तुम्हाला इंजिनिअरिंग व्हायचंय तर मी इंजिनिअरिंगचा 3 वर्षाचा कोर्स केला. इथे तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय करायचा किंवा 6 महिने 3 महिने, तुम्ही फक्त त्याच्यामध्ये डोकं घाला, तुम्हाला पूर्ण माहिती घ्या, कोंबडी हा विषय समजून घ्या, त्याच्यानंतर सुरू करा. मी कसा सुरू केला तो युट्यूबवर सांगितलेला आहे. माझ्या चॅनल पहिल्या चॅनलला जुगाड पोल्ट्री फॉर्म किंवा आणखीन कमीत कमी पैशाचा व्यवसाय कसा करायचा सांगितलं आहे. दुसरं माझं म्हणणं होतं की तुम्ही प्रॅक्टिकल करा. जिथे पण तुम्ही हा व्यवसाय सुरू करताय त्या परिसरामध्ये सर्वे करून आपण स्वतः धंद्याला सुरुवात करायची गरज असते. मी तर कोंबड्या उद्या सुरू केल्या. आमच्याकडे काय पोल्ट्री सुरू करताना येतात साहेब आमच्या अंडी विकत तुम्हीच घ्या, आमच्या कोंबड्या तुम्हीच विकत घ्या, तुम्हीच विकून द्या. अरे मग तुझ्या विकायचं मी तर मीच विकेन ना, मी करेन ना, तुझ्या कशाला मी विकत घेऊ. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला मार्केटिंग समजलं पाहिजे, तुम्ही सर्वे केला पाहिजे आणि स्वतः अनुभव घेतला पाहिजे. आपण काय करतो, पोल्ट्री टाकतो आणि 2 माणसं कामाला ठेवतो, एक जोडपण ठेवतो, त्या जोडप्याला काही माहीत नसतं, आपल्यालाही काही माहीत नसतं आणि मग धंद्याची वारा वाजते. म्हणून तसं नाही करता, स्वतः करा. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे सगळं झालं, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही माहिती घेतली, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल केलं, त्याच्यानंतर प्रत्यक्ष धंद्याला सुरुवात करा. कमीत कमी पैसे आधी गुंतवायचे असतात,
त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला माहिती होतं की धंद्यात आपल्याला चालू शकतं तेव्हा आपण धंद्यामध्ये पैसे टाकून मोठं करा. स्वतः राज्यात कर्ज वगैरे काही घेऊ नका. स्वतःच्या मेहनतीवर एकदा तुम्ही धंदा उभा करता, 1000 दिवस द्या. 1000 दिवस तुम्ही कोणालाही कामाला ठेवा आणि त्यांना फक्त गायडन्स करा, हे असं कर तसं कर तसं कर तसं कर. आता मी फक्त आमच्या कर्मचाऱ्यांना गायडन्स करतोय की तुम्ही हे करायला पाहिजे, तुम्ही ते करायला पाहिजे, आज हे करा ते करा आणि तो धंदा सक्सेस होतोय. म्हणजे SP फॉर्म्युल्यामधले 3 फॉर्म्युले आहेत. पहिल्यांदा पूर्ण बिझनेसची माहिती, दुसऱ्यांदा ते स्वतः करणं आणि तिसऱ्यांदा तो धंदा उभा करताना आपल्याकडेच पूर्णतः नॉलेज पाहिजे. साधारणतः तो तुम्ही 1000 दिवस धंदा केला पाहिजे. 1000 दिवस केल्यानंतर तुम्ही ठरवा हा धंदा बंद करायचा का चालू करायचा. तोपर्यंत आपल्याला प्रचंड नॉलेज आलेलं असतं, त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. आपण काही धंदा बंद करत नाही, आपलं मार्केट आपल्या हातात असतं. दुसऱ्यासाठी जी तरुण पोरं आहेत, ह्या तरुण पोरांनी म्हणजे आपला इंजिनिअरिंग झाल्यानंतर किती पगार मिळतो, म्हणजे टॉपचा जो माझ्याकडे आहे त्याला 60,000 पगार आहे. पण इथे जर आपण धंदा जर व्यवस्थित केला तर आपल्याकडे आपण 60,000 पगार देऊन लोक ठेवू शकतो एवढी कॅपॅसिटी या धंद्यामध्ये. आज 2.5 कोटी अंडी महाराष्ट्रात संपत आहेत, जवळजवळ 1.5 कोटी कोंबड्या रोज संपत आहेत. अगदी गावरांमध्येही बऱ्यापैकी आता चाललंय, ब्रॉयलर जसं संपत तसं गावरानही संपत आहे. बऱ्यापैकी आमच्या तुम्ही बघितलं असेल पोल्ट्रीमध्ये, जसं मी त्या कोंबड्यांवर थांबलो नाही, तुम्ही तिथे काय काय बघितलं? स्टार्टिंगला ते जुगाड पोल्ट्री फार्म मध्ये बघितलं, त्याच्यानंतर ते कावेरी जातीच्या पोल्ट्री मध्ये ते शेड बघितलं, त्याच्यानंतर खालच्या साईडला कोंबड्यांचं कडकनाथ, हा कडकनाथ आहे, कडकनाथ ते बघितलं. त्याच्यानंतर फुलझाड जे लावलेले आहेत, मोगरा सोनचाफा वगैरे आणि पटक आहेत तिथे, राजहंस वगैरे आहेत, सस्ते आहेत. जे पाहिजे ते लोकांना काय पाहिजे, एक मॉल टाईप आपण ते करून टाकलं तसं तुम्ही करू शकता. फक्त ते करताना जर SP फॉर्म्युला वापरला किंवा तुम्ही तुमचं माइंड जर चेंज केलं तर तुम्ही मोठे होऊ शकता.